सुनबाई तू का करतेस हे? थांब मी सखाला सांगते. नाही नाही, मलाच लादी पुसायची. आणि तसंही बयोआजीने सांगितलंय ना प्रेग्नन्सी मध्ये थोडी थोडी कामं करायची म्हणून. हो अदिती, पण हलकी फुलकी कामं करायची. मला बघ, मी तर फुल रेस्ट घेते. पल्लू का की अहो, हे हलकं फुलकं कामच आहे, काही त्रास नाहीये, तुम्ही सुद्धा करू शकताय. हे बघा. हे बघा, या गाला टर्बोस्पिन मॉप मुळे लादी पुसताना खाली वाकावं सुद्धा लागत नाही आणि पाठ सुद्धा दुखत नाही. काम अगदी सोपं होऊन जात. हो ग. अगं पण सगळीकडे साफ व्हायला हवं, म्हणजे कानाकोपऱ्यात जायला हवं ना ताई काकी. हो, हेच तर वैशिष्ट्य आहे या गाला टर्बोस्पिन मॉपच. कानाकोपऱ्यात जात, कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळात उत्तम स्वच्छता करता येते. आणि सगळ्यात महत्वाचं, स्मार्ट देशमुखांच्या गोकुळ निवासला हे स्मार्ट होमचं रूप देतं. अगं खरंच खूप छान आहे हे. आपल्या सखाला जर ह्याने लादी पुसायला सांगितली ना, तर त्याला एवढं आवडेल की दिवसभर लादीच पुसत बसेल तो. स्मार्ट मध्ये हे वापरलं जात ना. बरं, तुम्ही हे आवरून घ्या, मी आधी खोलीची लादी पुसून येते आणि मग किचनची लादी पुसायला येते. हो, पण सुनबाई आरामात. हो. पाहिलंस पल्लू, माझी मुलगी काम सोपी करण्यासाठी कसे एक एक उपाय शोधून काढते, नाहीतर तू काम टाळण्यासाठी कारण शोधून काढतेस. ते बघ, ए नमाचा कॉल येतोय ग. घाटे नाहीयेत वाटते इथे. यात काहीतरी नक्की सापडेल. हे घाटे बापू काकांचे मित्र आहेत की नाही, गोकुळ निवास विषयी त्यांना कोणी सांगितलं सगळं कळेल. डॅड का या घाटींच्या कॉन्टॅक्ट मध्ये? तुम्ही माझ्या खोलीत काय करताय? खोली साफ करायला आले होते. घाटे तो प्लॅन. ही मुलगी इथे काय करतीये? कुठला प्लॅन? मग प्लॅन नाही, फॅन म्हणाले मी. घाटे सर, तुम्ही तो फॅन पुसायला सांगितलं होतात ना, मी पुसून ठेवलाय. हा, पुन्हा माझ्या खोलीत यायचं नाही, मला आवडत नाही. मग या घाटांना ओळखतेस का ग तू? मी नाही ओळखत. नाही म्हणजे मी का ओळखेन ना त्यांना? नाही, ते बिल्डर आहेत, आपण सुद्धा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहोत. डॅड ओळखतो? नाही, मिलिंद सुद्धा नाही ओळखत त्यांना. अच्छा, पण घाटेंच्या रिसेंट कॉल्स मध्ये डॅडचा नंबर आहे. व्हॉट, तू त्याचा फोन चेक केला? ते महत्वाचं नाही. डॅड घाटेंच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे म्हणजे डॅड ओळखतो घाटेंना.
मिलिंद आणि घाटे एकमेकांना एकमेकांना ओळखतात हे आधी तिला कळलंय. तिला संशय आलाय, ही मुलगी मला घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही आता परत. नाही नाही, हे मिलिंदला कळायलाच हवं. नाही नाही, बघा ह्या बाजूने जो जातो येणार असता तो तिथे गेस्ट हाऊसला प्रायव्हेट एंट्री असेल त्याची. ओके, आणि हा जो कॉमन पूल दिसतोय ना असं इथनं, तो रेस्टॉरंटला जाण्यासाठी. आणि हे बघा, त्यात ही जी एक्झॅक्टली ही जी समोर जी लँड आहे, ओके एम्प्टी लँड, तिथे आपण लॉन्च करणार आणि त्या बाजूला देशी झाडं लावायची. अरे वाय, कसा वाटला प्लॅन सर? तुम्ही म्हणता तसं जर झालं ना तर खूप चालेल ना आपला रिसॉर्ट. हो मिस्टर मेहता, मला ह्या रिसॉर्टच्या बाबतीत आहे ना खूप म्हणजे खूप प्लॅन्स आहे माझ्याकडे. आता बघूया कसं होतं ते. होईल होईल, निश्चित चांगलं. येस येस, शुअर, एकदम. आणि बघा, हे आज स्विमिंग टँक जो आहे ना त्याच्यासाठी. बोल बेटा, बिझी आहेस का? नाही नाही नाही, आम्ही सहजच बोलत होतो. आदिती, हे बघ, हे मिस्टर मेहता, हे नाईक आणि ही माझी मुलगी आदिती. हॅलो. ओळखते मी यांना, गेल्या वेळी यांनीच तात्यांचा अपमान केला होता ना. हो, त्यावेळेला बेटा गैरसमज झाला होता आणि आता हे मला सहजच भेटायला आलोय. आणि आम्ही आता त्यांना इथनं गुळपोळी दाखवतो, इथनं गच्चीवर बघणं म्हणजे कसं व्ह्यू प्रॉपर दिसतो ना, आणि दूर दूर पर्यंत आपली गुळपोळी दिसते इथनं. हो की नाही? तू काय सहज हो ना, काय काम आहे तुझं? एक्सक्यूज मी, बोल. आणि घाटेंना ओळखतोस का तू? घाटे? नाही नाही नाही, मी नाही ओळखत. ऍक्च्युली माझा काय संबंध आहे ना? आणि बघ, त्याला ओळखत असतो ना मी तर असा घराबाहेर काढला असता. डॅड, अरे खोट का बोलतेस तू माझ्याशी? काय झालं? तू खरच घाटेंना ओळखत नाही? नाही, मी नाही ओळखत. रिअली, आय मीन इट. नाही, मी सहज विचारलं. ते तूच सांगतोस ना, बिझनेस मार्केट मध्ये सगळ्यांना सगळं माहीत असतं कुठे काय चाललंय. तर मला वाटलं त्यांच्याविषयी काही माहिती असेल तुला. खरंच माहित नाही मी. आणि ऍक्च्युली मी त्याला पहिल्यांदा या घरामध्ये बघतोय. काय झालं? काही नाही, ते त्यांनी आपलं घर बळकावलं ना, तर मला असं वाटलं तू त्यांना ओळखत असशील तर आपलं घर परत मिळवण्यासाठी काहीतरी मदत केली असते. नाही बेटा, मी नाही ओळखत. हे बेटा, अरे काय झालं बेटा? बघ, मी समजू शकतो तुझं दुःख. घर गेलंय ना हातातून, साहजिकच आहे. सांभाळ स्वतःला. ओके, मी ठीक आहे डॅड. काय झालं बेटा? नाही नाही, प्रेग्नन्सी मध्ये होत असं, अचानक रडायला येत, मूड बदलतात, अनइझी वाटत, कॉमन आहे. अच्छा, ह्या सगळ्याचा आदितीला त्रास होतोय. नाही नाही नाही, त्या घाटेला आहे ना काही करायला पाहिजे, त्याला सांगावं लागेल तसं. माझ्याशी तो नक्कीच त्या घाटेंना ओळखतो. या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह
विश्वासच बसत नाही. माझा डॅड असं कसं काय वागू शकतो? आदिती, तू यातलं रोज एक चॉकलेट खायचं मी पुन्हा येईपर्यंत. तू अमेरिकेला गेल्यापासूनच पहिल्याच असं वाटत तू इथे हवा होता. तरी ये ना लवकर. डबा भरायचा राहिला. एक विचारू, तू या गर्दीला सोडून राहू शकशील? खरं आधी खरंच सगळं खूप मिस करतो. मला माहिती आहे ही रक्कम तशी छोटी आहे, दोन दिवसात संपतील कदाचित, तरी असू दे. अप्पा, ही नोट मला आयुष्यभर पडली. इथे आजूबाजूला खूप माणसं आहेत, तरी एकटं वाटतंय. अदिती, तू माझं स्वप्न पूरं करू दिलंस, पण तुझ्याशिवाय, आपल्या कुटुंबाशिवाय या स्वप्नाला काही अर्थ नाही. एकच वेळेस एवढी चॉकलेट्स खाल्ली?
भूक लागली आहे का तुला? काही करून आणू का मी? हा म पाणी पिया, पाणी पी बर. काय झालं? सेठने मला जाताना सांगितलं होतं की रोज यातले एक चॉकलेट खायचं आणि ते चॉकलेट संपले की बरडी भरायला मी येईन म्हणून. म्हणून चॉकलेट संपत होत म्हणजे सेठ लवकर येईल. काय ग पोरी तू वेडीस का? आता तुम्हाला खूप भीती वाटते का? त्याची मदत हवी. हा पण म्हणजे का, कशासाठी? काय झालंय असं अचानक की आता तू तुला इथे हवाय? मी आहे ना, मला सांग, मी करेन ना मदत. मला ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. युवराजने सांगितलेली माहिती खरी ठरली. मॉम डॅड आणि घाटे कदाचित एकत्र. काय इतकी वाईट कसे काय बघू शकतात ते? मॉमने मला आधी सुद्धा हर्ट केले पण खूप विश्वास होता डॅडवर. मला वाटायचं की त्याचं माझ्यावर, माझ्या माणसांवर खरं प्रेम आहे. पण शांत बघू, शांत आदिती. हे बघ, तुला वाईट वाटेल म्हणून या आधी कधी बोलले नाही, पण त्या कडक लक्ष्मीवर तर माझा कधीच विश्वास बसला नाही. तुझे डॅडही असे असते ऐकून डोकं भांबावून गेलंय. सगळ्यात आधी ना त्या घाटेला चोपायला हवा. चल चल तुडवू त्याला, म्हणजे पोपटासारखा बोलेल तो. त्याची कॉलर धरायला ना माझा हात कधीचा शिवशिवतोय. नीच माणूस आहे तो, फसवलाय त्याने आपल्याला. सोडणार नाही मी त्याला. रत्नाकर, त्या डोक्यात राग घालून नाही चालणार. पेशन्स ठेवून काम करावं लागेल. हे बघा दीदी, आपण जर शांत राहिलो ना तर तो घाटे आपल्याला कधीच खरं सांगणार नाहीये. त्याला खरं बोलायला भाग पडायचं. पण असं तमाशा करून, जाब विचारून नाही, त्याने स्वतःहून हे कबूल करायला हवं. अदिती, त्यासाठी आपल्याला घरात राहावं लागेल आणि हा घाटे आज उद्या कधी आपल्याला घरातून हाकलवून देईल. नाही, आपण या घरातून बाहेर जायचंच नाही. इथेच राहून हे घर परत मिळवायचं. कस? रत्नाक्का, आपण याच घरात राहू. माझ्याकडे एक प्लॅन आहे.